कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रातही मोठे संकट आले आहे, पण या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याचे काम संघटितपणे आपण करीत राहू, असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज केलं. न्याक मान्यता प्रक्रिया संदर्भात तयारी करीत असलेल्या सर्व शासकीय अशासकीय अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांसाठी तसेच आयक्यूएससी समन्वयक यांची चांगू काना ठाकूर महाविद्यालय रुसा महाराष्ट्र उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. बरेचसे कॉलेज मी बघतोय, मी रयत शिक्षण संस्थेमध्ये पण काम करतो. रयत शिक्षण संस्था आमची मातृसंस्था आहे म्हणत असतो, आणि त्या दृष्टीने डॉक्टर अनिल पटेल चेअरमन आहेत, शरद पवार साहेब आमचे अध्यक्ष आहेत, यांच्या नेतृत्वाने रयत शिक्षण संस्थेला 6 कॉलेजेसला ए प्लस ची डिग्री मिळाली आहे, आणि जवळजवळ 43 कॉलेजेस आहेत, त्याच्यापैकी 24 कॉलेज हे ए ग्रेडपर्यंत पोचलेले आहेत. त्याच्यामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीसुद्धा आमच्या रेटच्या दृष्टीने तिथे होत आहे. त्या सगळ्या ठिकाणी मी काम करताना मला एकच दिसतंय की तळमळीनं काम आपण जर केलं, विद्यार्थ्यांना पालकांना बरोबर घेतलं, आर्थिक अडचणींना सुद्धा तोडून देता येतं. अतिशय आर्थिक मोठ्या अडचणी आपल्याकडे येणार आहेत. मुलांची फी येईल देईल, मुलांची फी परवडेल, पालकांना न परवडेल, अशा प्रकारची अवस्था असताना आपल्याला मात्र नॅकला सामोरं जायचं आहे. नॅकची सुद्धा आता जी परीक्षण कमी जी मेथड आहे त्या पण बऱ्याचशा बदललेल्या आहेत. त्यात सुद्धा अतिशय क्लिष्टपणा असा आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये हे सर्व पेपर सबमिट करणं आणि सर्व माहिती देणं आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण होणं हे अतिशय अवघड गोष्ट झालेली आहे. पण ही अवघड गोष्ट वाटायला अवघड असली तरी आपण सर्वांनी प्रयत्न केले तर ते नक्कीच सहज शक्य होणार आहे. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च शिक्षण कोकण विभाग विभागीय सहसंचालक डॉक्टर संजय जगताप, रुसाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागार डॉक्टर विजय जोशी, वरिष्ठ सल्लागार डॉक्टर पी एन पाब्रेकर, रुसाचे सहसंचालक प्रमोद पाटील, आयक्यूएससी क्लस्टर इंडियाचे भालचंद्र भोळे, एसआरटीएम विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉक्टर वीणा लातूरकर आदी शिक्षण तज्ञ तसेच रायगड जिल्ह्यातील जवळपास 70 महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षण तज्ञांनी नॅक संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत बराटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सीकेटी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ज्ञानदानाचे आणि त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. महात्मा फुले पनवेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर आणि जेएसएम अलिबाग महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर बी डी आघाव यांनी कार्यशाळेचा सारांश मांडला.